असं आहे अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला, विशेषतः कार्यकर्त्यांचं मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे, मुंबई युनिटचंही मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे, मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्यांनी अपक्ष म्हणून देखील 45,000 मतं घेतले तो उमेदवार आम्ही उभा केला होता, त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण गॅरंटी होती। तथापि काही लोकांनी आम्हाला विनंती केली, काही ज्येष्ठ लोकांनी देखील विनंती केली, आपल्यालाही कल्पना आहे की या ठिकाणी राज ठाकरे असतील किंवा पवार साहेब असतील, काही लोकांनी समोरून केली, काही लोकांनी मागून केली। आता मागून कोणी केली विचारू नका, राजकारणात सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात, पण ज्यांनी कोणी केली त्याच्यावर विचार करून मी स्वतः सीएम साहेबांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो, आमच्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा निर्णय आम्ही घेतलाय। हा काही पहिल्यांदा आम्ही घेतला नाही, आर आर पाटील ज्यावेळेस गेले होते तेव्हाही आम्ही असाच निर्णय घेतला होता, पतंगरावजी कदम गेले होते तेव्हाही आम्ही असाच निर्णय घेतला होता, त्यामुळे हा काही पहिल्यांदा घेतलेला निर्णय नाही आहे। आता हे ठीक आहे, काही लोक छोट्या छोट्या मनाचे असतात, त्यामुळे तुम्ही कसाही निर्णय घेतला तरी ते त्या संदर्भात बोलत असतात, पण आता ते जे काही बोलले आहेत त्याला उत्तर ग्रामपंचायतीच्या निकालानेच दिलंय। हे खरं आहे, भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले कारण ते पूर्ण लढण्याच्या मूडमध्ये होते, पण शेवटी नेते म्हणून आपल्याला काही प्रथा परंपरा पाळाव्या लागतात, परिस्थितीत संवेदनशील निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून कधी कधी कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून देखील असे निर्णय करावे लागतात, त्यामुळे केलाय।